अन्यथा मंत्रालयावरती धडक मोर्चा काढू. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. जत तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना विकास योजनेअंतर्गत मिळणारा निधीचा दुसरा हप्ता लवकर मिळावा, तसेच शासनाकडून मिळणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्या कारणामुळे समाजाला अनेक योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. तसेच निधी अभावी जत शहरातील घरकुलांची कामे अपूर्ण आहेत, त्यास लवकर निधी प्राप्त करून ते काम लवकर पूर्ण करून मिळावे. वरील सर्व बाबींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा येणाऱ्या काळात सर्व समाज बांधवांचं मंत्रालयावरती धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी पारधी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी दिला आहे. पाहूयात काय म्हणाले आहेत ते. राज्यामध्ये सध्या दिवाळी किंवा हा सण जोरात उत्साहाने साजरा होत आहे. आदिवासी पारधी समाजाकरता 2022-23 या सालाकरता आदिवासी पारधी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातून 80 लाभार्थ्यांना सायकल, फळभाजी, लघुद्योग व्यवसाय करता शासनाने 50,000 रुपये दिलेले होते. त्यातला पहिला हप्ता 30,000 जमा होऊन गेले 3-4 महिने झाले. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी प्रकल्प कार्यालय कोळेगाव यांच्या माध्यमातून पवारसाहेब म्हणून निरीक्षक येऊन 2 महिने झाले. दुसरा हप्ता देण्यास विलंब होत आहे. या लोकांना दुसरा हप्ता लवकरात लवकर मिळावा, यामुळे त्यांच्या व्यवसायासाठी जे काही शासनाने मूळ रोगामध्ये आणण्यासाठी जे हेतू होता तो ह्या हेतूस कुठेतरी खिळे बसत आहे, तरी त्यांना लवकरात लवकर दुसरा हप्ता देऊन सहकार्य करण्यात यावं अशी मी त्यांना प्रकल्प कार्यालय येण्यास विनंती करण्यात येत आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाला जातीचे दाखले, तुळ राशन कार्ड आणि दाखले हे देण्याकरता वारंवार प्रांत अधिकाऱ्यांना आदिवासी गोळीगाव विभागातून पत्र दिलेलं असताना की बाबा या लोकांना दाखले त्वरित घरपोच करावा असे शासनाचा आदेश असताना सुद्धा दाखले दिले जात नाहीत, यासाठी वारंवार प्रांत आणि तहसीलदारांची भेट घेऊन सध्या आमच्या आदिवासी विभागीय अधिकारी नष्टे साहेब यांचीसुद्धा भेट घेतली, परंतु अद्याप त्यांना जातीचे दाखले न दिले मिळाल्यामुळे त्यांच्या शासनाचे जे विविध योजना आहेत या योजनेपासून त्यांना लाभ मिळू शकत नाही किंवा ते वंचित आहेत. तसेच शेजारी सोलापूर, उस्मानाबाद येथे शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत त्या प्रत्येक लाभार्थींना जातीचे दाखले, पिवळे राशन कार्ड, आधार कार्ड यासारख्या गोष्टी तात्पर्याने तत्काळ राबवल्या जाते, परंतु सांगली जिल्ह्यात या गोष्टी रुजू राबवले जात नाहीत, याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे हा समाजाला जे काही न्याय मिळणं गरजेचं आहे त्यासाठी दाखल्यापासून आणि राशन कार्डापासून या सगळ्या गोष्टी वंचित आहेत, तरी शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर त्यांना जातीचे दाखले, राशन पिवळं कार्ड मिळावं आणि ते याबद्दल तीव्र आंदोलन छेडलं जाईल असे आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने शासनास आवाहन करण्यात आले की आपण शासनाने जे काही नियम दिलेले आहे शासन आपल्या दारी या योजनेच्या अंतर्गत लवकरात लवकर यांना जातीचे दाखले मूळ प्रमाणामध्ये आणण्यासाठी राशन कार्ड, आरोग्याचे या सर्व मूलभूत गरजा त्यांना पोच आदिवासी विभागाकडून देण्याची आवश्यकता आहे, आपण लवकरात लवकर पोच करावे असे मी शासनास आवाहन करत आहे. सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या बांधवांना गेल्या 5-7 वर्षात पूर्ण जत शहरातील 300 घरकुलाची निधी सांगली मंगळवेढा रोड या ठिकाणी अपूर्ण घरकुल, तसेच मंगळवार पेठ येथील 100 घरकुलाचे अपूर्ण या विषयासाठी जत तालुक्यातील विद्यमान आमदार माननीय विक्रमजी सावंत साहेब यांनी विधान परिषदेमध्ये 2-3 वेळा हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे ह्या विषयाला काही गतिमान मिळून या अपूर्ण निधी आदिवासी पारधी समाजांना हक्काचं घरकुल मिळावं यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केले, परंतु
अद्याप त्या विषयाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही। यापूर्वी सातत्याने आदिवासी विभागाचे दोन तीन चौकशी समिती या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले, मात्र अद्याप निधी मिळाला नाही। त्याचप्रमाणे स्वर्गीय विष्णुजी सावरा साहेब तसेच केशी पाडवी साहेब यांच्या दालनात या निधीबाबत बैठकी झाल्या आहे। मंत्रालयात निधी झालेला आहे, परंतु अद्याप देतो असं म्हणाले, त्यांना हक्काचं घर कवा भेटणार? एकीकडे देशाच्या राष्ट्रपती आदिवासी समाज आहेत, मात्र या आदिवासी पारधी समाजाच्या मानवांना अजून हक्कात घर भेटलेलं नाही। तर लवकरात लवकर जर शासन या विषयाकडे लक्ष नाही दिलं तरी आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना घेऊन मंत्रालयासमोर उपोषण किंवा धरणे आंदोलन करावं लागेल। आम्ही ह्या देशातले रहिवासी असून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सुखसुविधा किंवा नागरिकत्व भेटले नाही। आज देशाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत, परंतु आमच्याकडे गुन्हेगारी जमात म्हणून पाहिली जाते। आम्हाला मूळ प्रभावामध्ये आणण्यासाठी आदिवासी विभागाचे वरिष्ठ अधिकारी नेहमी लक्ष घालणे तसेच या विभागाचे मंत्री महोदय आमच्याकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे। अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातून आदिवासी पारधी समाज बहुसंख्येने मंत्रालय आणि आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडक मोर्चा केला जाईल, याची शासनाने खबरदारी किंवा यांनी घ्यावी। दीपावली झाल्यानंतर आम्ही या सर्व प्रकारच्या घरकुल जातीचा दाखला या सर्व अन्य काही योजना असेल जर दखल घेऊन या आदिवासी पारधी समाजाला मूळ प्रभावामध्ये जर नाही घेतले आणि यांचा विचार जर नाही केला तर येत्या भविष्य काळात हा समाज काय आहे आम्ही शासनाला आम्ही दाखवून देऊ। या आमच्या वरील सर्व मागणी केलेल्या विषयाबद्दल शासनाने गांभीर्याने आमच्या विषयाकडे लक्ष द्यावे एवढीच मी शासनास आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। राकेश अडाटे जर